लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। कडकडीत लॉकडाऊन आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करून कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या आता पुन्हा वाढली तर आश्चर्य वाटायला नको, कारण महाराष्ट्रात आता वापरलेल्या मास्कपासून तयार केलेल्या पायपुसणींची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नांदेडमध्ये परराज्यातून आलेले काही व्यापारी अशा पायपुसणींची विक्री करत असल्याचं निदर्शनास आलंय। ही पायपुसणी वापरलेल्या मास्कपासून तयार करण्यात आल्याचं व्यापाऱ्यांकडूनही मान्य करण्यात आलंय अशी माहिती प्रशासनानं दिली। याबाबतची माहिती मिळताच महापालिका आयुक्तांकडून कारवाईचे आदेश देण्यात आले। नांदेड वगळा शहर महानगरपालिका हद्दीत झोन क्रमांक 3 शिवाजीनगर अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। ITI कॉर्नर येथील फुटपाथवर काही बाहेरगावची जे लोक आहेत ते डोरमॅट विकत होते आणि ही डोरमॅट ही मास्कची रिसायकल करून मास्कद्वारे ही डोरमॅट बनवण्यात आली होती आणि ही बाब आमच्या पथकाच्या निदर्शनास आली होती। त्यामुळे येथील पथक आणि सहायक आयुक्त रमेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केलेली आहे। हे आमच्या माहितीनुसार हे दिल्ली आणि राजस्थानचे होते आणि अशा प्रकारचे जे रिसायकल करून बेकायदेशीर काम करत आहेत याद्वारे महापालिकेतर्फे हे सर्व जे त्यांचे हे होते ते जप्त करा। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।